नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयात नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते वृक्षारोपण. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांची नियुक्ती झाल्यानंतर ते 2 ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. परभणी येथे त्यांनी गुन्हेगाराचा कर्तकार म्हणून गाजवलेली कामगिरी आजही स्मरणात आहे. आज परभणी पोलीस कार्यालयात आज त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक पोलीस शाखाचे अशोक घोरबांड, महेश लांडगे, पोलीस निरीक्षक सायबरचे विवेकानंद पाटील, पोलीस निरीक्षक शरद मरे, रवींद्र बांते, पोलीस निरीक्षक अनुरुद्ध काकडे, API कपिल शेळके, PSI चंदन परिहार आदीसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आपलं हरित परभणी, हरित राज्य, हरित देश ही आपली संकल्पना आहे. त्यानुसार आम्ही ही वृक्ष लागवड आमच्या SP ऑफिसला केलेली आहे, त्याचप्रमाणे आमच्या पोलीस मुख्यालयात देखील केलेली आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही वृक्ष लागवड करीत आहोत. कारण वृक्षाशिवाय काहीच नाही. आपल्याला आपली जागा ही विना वृक्ष बघायला आपल्याला कशी वाटते ही विचार करून बघा. वृक्ष हे सर्वस्व आहे. वृक्ष सावली देतात, वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतात, वृक्ष आपल्याला निवारा देतात. त्यामुळे या वृक्षारोपणाचा आमचा हा कार्यक्रम आणि या ठिकाणी आम्ही जी झाडं लावलेली आहेत ती आपली देशी झाडं आहेत. वड, पिंपळी यासारखी झाडं लावलेली आहेत, आपण बघू शकता. आम्ही वड लावलेली आहेत आणि नारळाची देखील झाडं लावलेली आहेत, ज्याच्यावर पक्षी आपले येतील, आपले पट्टे बांधतील, या प्रकारची झाडं आहेत. आणि या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना देखील त्या सावलीचा विसावा मिळावा हा देखील त्याच्या मागचा उद्देश आहे. कारण एक वड लावला तर तो पुढचे 100 वर्षे देखील त्या वडाला काही होत नाही, हा यामागचा हेतू. धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.